नमस्कार, मी नम्रता। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये। कृषी आणि संस्कृतीचा अनोखा उत्सव वनराई, आयोजन आजचे, नियोजन भविष्याचे। ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठे कृषी आणि नर्सरी प्रदर्शनातील खास आकर्षक नर्सरी, सेंद्रिय खते, आयुर्वेदिक उत्पादने, गृह प्रकल्प, बुक स्टॉल, फूड स्टॉल, सौर ऊर्जा, महिला बचत गट, विविध उत्पादने व इतर गृह उपयोगी वस्तू या प्रदर्शनामध्ये आहेत। कार्यक्रमाचे आयोजन बबन पगारे, प्रकाश शिर्के यांनी केले। तयार केले 100% नॅचरल व्हायचं, कुठल्या पण पाम ऑइल मिक्स नाही, फॅटी ऍसिड मिक्स नाही, ॲज इट इज नॅचरल। 30-40% आपलं ऑइल कमी लागतं। खूप सुंदर प्रोडक्ट आहे, नॅचरल प्रोडक्ट आहे, हायजेनिक प्रोडक्ट आहे। आपण स्वतः तयार करतो, आपण कुठूनही विकत आणत नाही। आपली स्वतःची फॅक्टरी आहे, ठाण्याला बाळकुंडला आपली फॅक्टरी आहे आणि डोंबिवलीमध्ये आपला नामदेवपातला शॉप आहे। तुम्ही स्वतः लाईव्ह व्हिजिट करू शकता, तुम्ही तुमचे स्वतःचे सीड्स घेऊन येऊ शकता, आपण स्वतःला तुम्हाला लाईव्ह काढून देऊ शकतो, डोळ्यासमोर सीड्स काढू शकतो। आपल्याकडे टोटल 11 प्रकारची तेलं आहेत, शेंगदाणा, करडई, तीळ, जवस, मोहरी, बदाम, अक्रोड, आता हे स्वतः शेंगदाण्याचं तेल चालू आहे। यस, वनराईसारख्या एक्झिब्युशनमध्ये आपण स्वतः लाईव्ह तेल काढून देतो आहे कस्टमरांच्या सेवेसाठी आणि डोंबिवलीकरांसाठी। खुश खबर आहे, तुम्ही स्वतःचे तीळ घेऊन या, काही घेऊन या, शेंगदाणा, करडई, तीळ, जवस, मोहरी, बदाम, अक्रोड आपण समोरासमोर लाईव्ह काढून देऊ। यस, आपल्या डोंबिवलीमध्ये नामदेवपद संत नामदेवपदला शॉप आहे, तुम्ही कधी शॉपमध्ये व्हिजिट करू शकता। धन्यवाद। नमस्कार, मेरा नाम है प्रोफेसर दिनेश गुप्ता और आज यहाँ पर हमें ये स्टॉल मिला है रविंद्र चौहान साहब का। पहले मैं धन्यवाद देना चाहता हूँ कि उन्होंने हमें ये स्टॉल यहाँ पर हमें फ्री में दिया हुआ है और सिर्फ एक ही कारण से दिया है कि रेन वाटर हार्वेस्टिंग के बारे में, पानी बचाव के बारे में लोगों को पता होना चाहिए। भले ही हमारे महाराष्ट्र में 200 सेंटीमीटर बारिश होती है, लेकिन फिर भी दिसंबर के बाद हम देखेंगे कि पानी का जो टेबल है, वाटर टेबल है, वो कम हो जाता है। जिसे हमने इसमें दिखाया हुआ है, जैसे जैसे वाटर टेबल कम होता है हमारे बोरवेल से पानी कम होने लगता है और बोरवेल से पानी कम होता है तो हमारे यहाँ पर 3-4 महीने पानी के क्राइसिस दिक्कत शुरू हो जाती है, किल्लत शुरू हो जाती है। इसीलिए हम लोग यहाँ पर इस वनराई के अंदर लोगों को बता रहे हैं, लोगों को अवेयर कर रहे हैं। हम ये कोई सामान नहीं बेच रहे, हम सिर्फ लोगों को बता रहे हैं कि पानी बचाइए और रेन वाटर हार्वेस्टिंग आप करके लीजिए, क्योंकि जितना आप रेन वाटर हार्वेस्टिंग करेंगे उतना ये आने वाली जनरेशन के लिए बहुत फायदा होगा। आने वाली जनरेशन को वो हमें आशीर्वाद देगी कि हमने बहुत अच्छा काम किया हुआ है। बहुत बार देखा जाता है कि लोग रेन वाटर हार्वेस्टिंग प्रॉपरली नहीं करते हैं, हम उनको यहाँ पर अवेयरनेस कर रहे हैं कि प्रॉपरली रेन वाटर हार्वेस्टिंग कीजिए। साथ ही में हम कैंटर ट्रेनिंग एकेडमी के माध्यम से लोगों में ट्रेनिंग भी दे रहे हैं हम लोग। हमारा एक दिन का एक प्रशिक्षण होता है जो कोई भी आके सीख सकता है एक दिन में कि रेन वाटर हार्वेस्टिंग क्या होता है। अलग अलग माध्यम से हम पानी बचाने के लिए लोगों को अवेयर कर रहे हैं। बहुत बहुत धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर परवेज शिकलगार, वनराई डोंबिवली येथे आपला अवेअरनेस कॅम्प चालू आहे। भारतामध्ये वाढत चाललेला मधुमेह, बीपी, हार्ट डिसीज यासाठी आपण येथे मोफत ECG, ब्लड शुगर आणि BP चेकअप येथे आपण सर्व डोंबिवलीकरांसाठी मोफत या सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिलेल्या आहेत। सर्वांनी याचा लाभ घ्यावा व भारताला नाविन्यपूर्ण व चांगलं आयुष्य भारतासाठी प्रत्येकाला मिळावं अशी प्रार्थना करा। संजय विचारे, वनराईचं आमचं यंदाचं 14th वर्ष आहे।
आणि यावर्षी ह्या उपक्रमात दरवर्षी करत असताना काही ना काही नाविन्यपूर्ण त्याच्यामध्ये करायला पाहिजे. आणि लोकांना आपल्या आपण शहरात वास्तव्य करतो, शहरातल्या लोकांना गरज काय आहे याची करायची, याची आपण जी जीवसृष्टी आहे किंवा झाडं झुडपं आहेत याची गरज काय. तर आपण हल्ली दिल्लीचं वातावरण बघतो, दिल्लीचं वातावरण ज्या पद्धतीने की तिथे लोकांना श्वास घ्यायला त्रास आहे, कारण तिथे ऑक्सिजनचं प्रमाण किंवा ते वातावरण तिथे एवढं दूषित झालं आहे की लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो. अशा वेळेला आपणही शहरात राहतो आणि आपल्या इकडे हे वातावरण आपल्याला ऑक्सिजन परिपूर्ण भेटायला पाहिजे, वातावरण शुद्ध राहायला पाहिजे, यासाठी आपण झाडं लावायला पाहिजे, पर्यावरणाचा समतोल राखला जायला पाहिजे. कारण आपण आत्ता जर नाही केलं किंवा लोक जनजागृती नाही केली तर उद्या पुढच्या पिढीला आपल्याला आपली पण परिस्थिती आपली दिल्लीसारखीच होऊ शकते. त्यासाठी आपण ह्या वनराईमध्ये खास आपण बिल्डिंग इमारतींमध्ये राहतो, मग आपल्याकडे जागा नसते वृक्ष लागवड करायला, यासाठी आम्ही गच्चीवरती वृक्ष लागवड तुम्ही कशी करू शकता किंवा तुमच्या बाल्कनींमध्ये अथवा टेरेसवरती तुम्ही झाडं झुडपं कशी लावू शकता आणि आपलं थोडासा हातभार का होईना लावू शकता, यामध्ये आम्ही वन औषधी ठेवलेली आहेत की औषधांपासून किंवा म्हणजे त्याच झाडांपासून तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारची औषधं घेऊ शकता. ह्या कार्यक्रम आयोजन करण्यासाठी 3-4 महिने अगोदरपासून संपूर्ण हे कृषी आयुर्वेद नर्सरी या लोकांशी संपर्क साधून मोठ्या प्रमाणात कसरत करावं लागते, मेहनत करावं लागते. योगायोगाने आपले राज्यमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांचं मार्गदर्शन असतं, त्यांचं सहकार्य असतं, त्यामुळे हे सर्व शक्य होतं. आणि आमचे जे स्पॉन्सर्स आहेत खास करून महेश पाटील यांच्या माध्यमातून त्यांचे सहकारी आम्हाला वेळोवेळी मदत करतात, त्यामुळे आम्ही ही कामं करू शकतो. आपल्या शहरासाठी आपण काहीतरी देणं हवं या उद्देशाने हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. सातत्याने पर्यावरणाचा समतोल राखणं, आपल्या इथं हिरवा पिवळा पाऊस सातत्याने पडत असतो, पर्यावरणाचा संकट बिघडत चाललेला आहे, या उद्देशाने हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो. खास सांगायचं म्हणजे या कार्यक्रमाला आर्थिक बळ मोठ्या प्रमाणात लागतं, ते मिळणं शक्य होत नाही. म्हणून ही जी मंडळी आहे ह्या मंडळीने महेश पाटील झाला, रवीदादा झाला, रमेश म्हात्रे हे मोठे स्पॉन्सर्स आहेत आमचे, विकासजी म्हात्रे, विकासजी देसले ही अशी मंडळी आहेत, अनेक अशी मंडळी आहेत वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टीने आम्हाला मदत करतात. म्हणून हा आपल्यापर्यंत हा तेवढा सुलभ चांगला कार्यक्रम आम्ही पोचवू शकतो. ह्याच्या पाठीमागे आमचा एकच उद्देश आहे की आपण झाडं लावा, झाडं जगवा आणि त्याचं संगोपन करा, ह्या उद्देशाने हा आम्ही कार्यक्रम आयोजन सातत्याने करतो आहे. तुमच्या माध्यमातून याची प्रसिद्धी मिळावी अशी मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो. पण पत्रकार बंधू इकडची बातमी देण्यासाठी थोडे उत्सुक नाही, त्यांना जर आपण माध्यमातून विनंती करा आणि बातमी सर्व चॅनलवरती द्या. आमंत्रण सर्वांना, लेखी निवेदन, लेखी पत्र काढून देखील ती लोक येतात, उद्घाटनाच्या दिवशी फक्त उपस्थित राहतात आणि निघून जातात. समोरची संपूर्ण लाईन ही कृषी आयुर्वेदिकची लाईन आहे, कृषी विभागाची, त्यांचं कृषी विभागाचं बी बियाणं नर्सरी सर्व डिपार्टमेंटसाठी एक स्टॉल त्यांनी बुक करून ठेवला, सर्व ठेवला, पहिल्या दिवशी आले आणि नंतर गायब. अशी ती परिस्थिती म्हणजे शोकांतिका की हे अधिकारांचं काम असतं ते आपण वनराई करतो पण तरी ते उपलब्ध होतं. नागरिकांना पर्यावरणाचाच उद्देश देणार की तुम्ही आपले झाडं लावा, झाडे जगवा, जागा नाही गॅलरीत लावा, गॅलरीत नाही गच्चीत लावा, हां कुठे ना कुठे तुम्ही एक झाड लावा आणि त्याचं संगोपन करा. तेच आपल्याला पुढे भविष्यामध्ये श्वास घेण्यासाठी, आयुष्य आपल्या पिढीला समाधानी जगण्यासाठी मदत करेल. आपण देशाला काय देतो, मला देशाने काय दिल्यापेक्षा मला आपण देशाला काय देतो, आपण देशातून राज्याला काय देतो, राज्यात जिल्ह्याला काय देतो, जिल्ह्याचा आपण गावाला काय देतो, गावातून आपल्या घराजवळ काय देतो, तर हे झाड द्यायला पाहिजे. एक झाड नक्की एक प्रत्येकाने लावा हा आमचा संदेश आहे. नमस्कार, मी डॉक्टर अर्चना शिकलगार. आपलं जे माधवबागचं डोंबिवलीचं क्लिनिक आहे MIDC ते या एक वर्षभरामध्ये आपण बऱ्याच पेशंटना आरोग्याची सेवा दिलेली आहे. त्याच्यामध्ये 100 पेशंटचं आपण त्यांचा डिसीज जो आहे तो पूर्णपणे रिव्हर्स केलेला आहे. वनराईचा हा जो कार्यक्रम झाला, वनराई प्रतिष्ठानने आपल्याला जी सेवा करण्याची संधी दिली सर्व लोकांसाठी, परिसरातील जे नागरिक होते, तर आपण या आठवड्यामध्ये 700 पेशंट्स चेक केले, त्यांना आपण फ्री मोफत आरोग्य तपासणी आहे त्याचा लाभ त्यांना घेता आला. आणि त्याच्यासोबतच आपण मधुमेह आणि हृदयरोगाशी कसा लढा द्यायचा याचं प्रात्यक्षिक दिलं. तर जेव्हा आमदार जे आपले नवीन आहेत राजू पाटील सर आहेत, तर मग त्यांनी जेव्हा सत्कार केला आणि जेव्हा मानचिन्ह आपल्याला दिलं तेव्हा फारच आनंद झाला
की आपण जे काही काम करतोय त्याच्याबद्दल त्यांनी ऍड्रेस केलं याबद्दल फारच आनंद झालेला आम्हाला. आणि अशीच पुढे आम्ही वाटचाल चालू ठेवू. या येत्या वर्षभरामध्ये वृक्षारोपण आणि जे आजूबाजूच्या डोंबिवलीच्या ग्रामपंचायत आहेत तर त्यातल्या प्राथमिक शाळेतल्या मुलांना आरोग्य तपासणी देणं प्लस हेल्दी मन आणि सुदृढ आरोग्य याच्याबद्दल आम्ही कार्यशाळा घेणार आहोत. तर यासाठी मला वाटतं की डोंबिवलीकर आम्हाला सहकार्य करतील. आणि असं वाटतं मला की आपलं पूर्ण डोंबिवली हेल्दी राहावं. हृदयरोग आणि आपला जो डायबिटीस आहे जो फार त्रास देत आहे आजकाल कमी वयामध्ये सुद्धा, तर तो समूळ नाश व्हावा आपल्या डोंबिवलीमधून. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420. नमस्कार.